महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावती इथं झालेल्या हिंसक घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज कोल्हापूर इथं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या प्रकरणी चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करावी, ही हिंसाचार घडवणाऱ्या सूत्रधारांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक करावी, हिंसाचारात हात असलेल्या रजा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. लेटरच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की याची निपक्षपातीपणे जर चौकशी व्हायची असेल, कारण याचे रूट्स, याची मुळं खूप खोलवर आहेत. सुप्रीम कोर्टाच्या रिटायर्ड जज करून याची चौकशी व्हायला पाहिजे. रजा अकादमीची यात भूमिका आहे का? ही मागणी आम्ही केवळ एक राजकीय पक्ष, विरोधी पक्ष म्हणून करत नाहीये. ही महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक बाब मानतो. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते जर तुम्ही नीट काळजी नाही घेतली तर.